अलाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रात पाय रोवलं आणि परचक्राला सुरुवात झाली। नमस्कार, मी गणेश, आपण पाहताय AI। एका हिंदू राजाला स्वतःचा भाऊ शरण गेला म्हणून तुगलकानं त्याचे तुकडे करून बिर्याणी बनवून लेकरांना खाऊ घातली। शेवटच्या हिंदू राजा म्हणून विजयनगरच्या रामरायाचं मस्तक छाटून अदिल, निजाम, कुतुब, इमात आणि बिरात या शाह्यांनी मुडके नाल्यात लावून त्यातून मूलमत्र वाहिलं। मंदिरं तुटली, अब्रू गेली, धर्म संपायला लागला आणि लोकांनी जगदंबेला हाक मारली। आदिशक्तीनं ती ऐकली, नजर फिरवली ती विदर्भातल्या बुलढाणा सिंदखेड राजाला। खुद महाराष्ट्र भवानी जन्माला आली, जिचं नाव होतं जिजाऊ। समुद्र ओलांडला तर धर्म बुडतो, खंबीर खिंड पार केली तर धर्म बुडतो। जबरदस्तीनं जरी धर्म बदलण्यात आला असेल तर धर्मांत खेळू नये। हिंदूंच्या पतनाचं खरं कारण हिंदू स्वतः सुद्धा होते। 5 शाह्यांनी मिळून रामरायाचं मस्तक छाटलं, तरीही त्यांना जाऊन सामील व्हावं। अकबरने चिंतोड गडावर 30,000 राजपुतांच्या कत्तल करून त्याचं जाणव काढून मनात ते मोजलं, तरीही त्यांच्या दिन ए इलाही पंथाला मान्य करून अकबर नवसाला पावतो। ही वार्ता उडून बेभान धर्मा परिवर्तन होऊन दिलं। शूद्राचार्य शिरोमणी लिहून धर्माचं भाग पाडले, आपलीच माणसं दलित म्हणून वेगळी केली। बोटावर मोजावा असा धर्म नीती तत्व उरेल का म्हणून जगदंबेला सुद्धा प्रश्न पडला। आणि ह्याच वेळी तिला दार ठोठावून शिवनेरीच्या क्षितिजावर एक शक्तीनं गर्भात रुद्र मागितला आणि कात्यायनीने तो दिलाही। तिला तर हवाच होता धर्माचा रक्षण करता, परंतु मिळत नव्हते ते चक्रधारी कृष्णाला गर्भ आणि तो भवानीला दिसला। तो फक्त अखंड लक्ष्मी अलंकृत जिजाऊमध्ये। आपल्या बापभावांच्या हत्याभर दरबारात निजामशहाने केली, स्वतः जिजाऊ महाबत खानने उचलून नेली। पहिला मुलगा संभाजी अफजल खानने धोक्याने मारला। नवरा कैद करून आदिलशहाच्या दरबारात फक्त हिंदूपद पातशहा द्वेष म्हणून बंदी घालण्यात आला। तरीही ही माऊली न डकमकता आपल्या पुत्राला कळवळून सांगत होती, तुला कलयुगात राम व्हायचं आहे आणि थोरले स्वामी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज साहेब सुद्धा म्हणायचे। होय मा साहेब, भ्यावे ते रघुनाथास या पापी यवनानांना काय म्हणेनी घाबरावे। आम्ही म्लेच्छाच्या छाताडावर रघुकुलराज आणू। हिंदवी स्वराज्य ही जिजाबाई भोसले म्हणजे साधारण स्त्री नव्हती तर प्रत्यक्ष जगदंबाच होती।